बाबतीत जे संजय गायकवाडांनी चुकीचं विधान केलं त्याच्या संदर्भात करते, पण ऑलरेडी संजय गायकवाड यांच्यावर आमच्या राज्य सरकारने एफ आय आर दाखल केलेला आहे. भारतीय जनता पार्टीने त्यांच्या विधानांचा पूर्णपणे निषेध केलेला आहे. माझा प्रश्न काँग्रेसला हा आहे, जेव्हा उत्तर प्रदेशमधला नेता माननीय मोदीजींचे तुकडे तुकडे करू अशी भाषा करतो तेव्हा काँग्रेसची भूमिका काय असते? मोदी तुमची कबर खणू अशा प्रकारच्या घोषणा जेव्हा पवन खेरांसकट काँग्रेसचे नेते देत असतात तेव्हा काँग्रेसची भूमिका काय असते? आणि त्यामुळे काँग्रेसचा हा दुटप्पीपणा आहे. या देशामधलं राजकीय वातावरण गढूळ करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते राहुल गांधींनी केलं आहे माननीय मोदीजींविषयी, भारतीय जनता पार्टीविषयी आणि या देशातल्या महापुरुषांच्या विषयी. अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन घाणेरडी भाषा वापरण्याचं काम कोणी केलं असेल तर ते काँग्रेस आणि राहुल गांधींनी केलं आहे. आणि त्यामुळे काँग्रेसला या विषयावर आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार नाही आहे. आधी त्यांनी माननीय मोदीजींची माफी मागितली पाहिजे. महाविकास आघाडी हा एक पूर्णपणे पोकळ वसा आहे, पत्त्यांचा बंगला आहे. तो येणाऱ्या दिवसामध्ये जागा वाटपाच्या चर्चेवरनं कोसळणार आहे, कारण महाराष्ट्राच्या जनतेने हे ठरवलेलं आहे. विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, RPI आणि आमच्या सर्व मित्रपक्षांच्या महायुतीला प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं.